नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स, दिवस 13वा, इयत्ता 8वी, विषय सामाजिक शास्त्रे, त्या अंतर्गत आजचा भाग आहे इतिहासाचा। पहा, इयत्ता 8वी, विषय इतिहास, दिवस आहे 13वा, संदर्भ घेत आहोत आपण इयत्ता 7वीच्या इतिहासाचे पाठ्यपुस्तक आणि अत्यंत सुंदर असे दोन पाठ, एक स्वराज्य स्थापना व स्वराज्याचा कारभार। या पाठाची अध्याय निष्पत्ती काय आहे? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्करी नियंत्रणासाठी वापरलेले प्रशासकीय मार्ग व व्यूहरचनेचे विश्लेषण करता येईल। चला थोडस आठवण पाहूया, आपल्याला 100% आठवणार। पहा, एक, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार होता त्या जिल्ह्याला अधोरेखांकित करा। मोबाईलच्या स्क्रीनवर करायचं नाही, वहीवर घेऊन करायचं। जिल्हे व्यवस्थित वाचून घ्या, नाशिक, लातूर, पुणे, परभणी, सातारा, सोलापूर, नांदेड, सांगली, वर्धा, यवतमाळ, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, नागपूर, धुळे, उस्मानाबाद, रायगड, ठाणे, पालघर। आपण व्यवस्थित जर पाहिला आणि विभागवार जर याची विभागणी केलात, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, तर आपोआप याला उत्तर सापडते। दुसरं कोणतं घेतलं? राज्यकारभाराच्या सोयीसाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, त्यात किती खाते होते? कोणतं मंडळ? अष्टप्रधान मंडळ, राईट। तीन, भारतातील तिन्ही सेना दलांची नावे लिहा। जे तीन सेना दल असतात, आपण डोळे बंद करून जर 26 जानेवारीचा परेड जर आठवलात तर आपल्याला याची उत्तरं सहज लक्षात येते। करून पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण आपल्याला लिहायचं। महाराजांच्या लष्करी विभागात पायदळ आणि घोडदळ असे विभाग होते। या दोन विभागाविषयी तुम्हाला माहीत असलेल्या बाबी लिहा। पायदळाविषयी आपण डोळेबंद केलात, पायदळ जर आठवला तर आपल्याला पूर्ण व्यवस्थित आठवेल। आणि घोडदळाच्या संदर्भात, जे घोड्यावर असते सैनिक लढाईला ते घोडदळ, आणि जे पायी असतात ते पायदळ। मग आता तुम्ही त्या हिंटवर धरून उत्तरे लिहा, किंवा मग नेट, ग्रंथ किंवा पाठ्यपुस्तकांची मदत आपण घेऊ शकतो। आता एक छान कृती दिली आहे बघा, ती कृती आपल्याला करायची। शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते, त्यापैकी काही किल्ले खाली दिले आहेत, त्यांची नावे त्यांच्या समोर घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मध्ययुगामध्ये किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं, कारण किल्ले ज्यांच्या ताब्यात असतात त्या परिसरावर त्यांचा ताबा असतो। आपण 7वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकलात की किल्ल्यांचे एकूण 3 प्रकार असतात, एक डोंगरी किल्ले असतात, दुसरे भुईकोट किल्ले आणि सागरी किल्ले असतात। शिकलात ना? सागरी किल्ले म्हणजे मग जे सागरांचे रक्षण करण्यासाठी सागरात बांधलेले असतात। आपण पाहिलात पाठ्यपुस्तकांमध्ये सिंधुदुर्ग, जंजिरा, पदमदुर्ग किंवा मग अलिबागचा किल्ला किंवा विजयदुर्ग, कारण महाराजांनी सागरांचे महत्त्व सर्वात पहिल्यांदा ओळखलं होतं आणि त्यासाठीच सागरांवर त्यांनी किल्ले बांधले। त्याच्यानंतर डोंगरी किल्ले पाहिलात आपण गतवर्षी, रायगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड, राजगड, जे उंच डोंगरावर बांधलेले असतात ते। आणि मग भुईकोट किल्ले पण पाहिलात गेल्या वर्षी आपण, त्यांचा अभ्यास पण केलात आणि आपल्याला आठवत पण असतील, नळदुर्गचा किल्ला आहे किंवा मग कंधारचा किल्ला आहे, वसईला किल्ला आहे, चाकणच्या किल्ल्याचा उल्लेख आपण गेल्याच पाठामध्ये केला होता। हे सर्व किल्ले या महाराष्ट्रातील, आणि महाराजांच्या स्वराज्यांमध्ये तर सुमारे 300 किल्ले हे होते।
त्या किल्ल्यांमधील काही चित्र तुम्हाला देत आहेत, त्यांची नावे आपल्याला लिहायची. एक चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला नाव आठवेल, आपल्याला आमच्या मदतीची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. पहा, दोन, तीन, चार आणि पाच. पहा, पुढे किल्ल्यांचे प्रकार दिले आहेत, त्यांच्याविषयी माहिती लिहा आणि उदाहरण म्हणून किल्ल्यांची नावे लिहा. सागरी किल्ले जे आपल्याला नावे आठवतात ती, किंवा डोंगरी किल्ले त्यांची नावे आपल्याला लिहायचे. जी उंच डोंगरावर असतात ती डोंगरी किल्ले, आणि जी सागरात असतात ती सागरी किल्ले, त्यांची नावे आपल्याला लिहायची. यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा. एक पहा, पुणे, सुपे, चाकण, बंगरू. दुसरं फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत. तिसरं तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड आणि सिंधुदुर्ग. काय समजले या पाठातून? वरील कृती केल्यावर तुम्हाला स्वराज्याचा कारभार आणि स्वराज्याची स्थापना या पाठात काय समजले हे थोडक्यात आपल्याला लिहायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कारभार आणि महाराजांनी केलेली स्वराज्याची स्थापना. आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू. शिवाजी महाराजांनी तयार केलेलं अष्ट प्रधान मंडळ, ज्याच्यामध्ये एकूण किती पदं आहेत? मग एकूण आठ पदं आहेत. मग त्या आठ पदाचे प्रधान पद आणि त्यांची ही कामे ही आपल्याला लिहायची. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया आपण. शिवाजी महाराजांनी आरबार उभारणीकडे का लक्ष दिले? म्हणजे जलदुर्ग म्हणजेच सागरी किल्ले उभारणीकडे महाराजांनी लक्ष का दिले हे आपल्याला लिहायचं. आंतरजालाच्या माध्यमातून भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा आणि जहाजांच्या चित्रांचा संग्रह करा, किंवा अधिक मदतीसाठी हे क्यू आर कोड आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कृती आहेत. आमच्या परीनं आम्ही आपणास पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्या माध्यमातून आपल्याला प्रश्न समजतील आणि आपण उत्तरांच्या फार जवळ जाल. चल भेटूया उद्याच्या पाठात. जे काही छान आहे ते आपल्या सर्वांचं आहे, ज्या काही त्रुटी आहेत त्या आमच्या आहेत. चल, आमची मेहनत, आमच्या टीमची मेहनत जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या पाठात. धन्यवाद. नमस्ते.